पूजा पाटील, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एस पी एज्युकेशनमध्ये स्वागत करत आहे. सो काय आजची व्हिडिओ पाहिलीत, बऱ्यापैकी मी काल ग्रोथबद्दल बोलले, आज डिसिप्लिनबद्दल बोलले, आणि ती व्हिडिओ तुम्हाला माझ्या वेगळ्या चॅनलवरती पाहायला मिळेल, फिअरलेस पूजा करून, आणि ही व्हिडिओ तुम्हाला एस पी एज्युकेशनच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. सो आपल्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज अशा चालू आहेत एस पी एज्युकेशन, अपूर्व हर्बल कॉस्मॅटिक्स, यु नो, फिअरलेस पूजा, एन एस आर सी, देर आर लॉट ऑफ वर्क इज गोईंग ऑन. बट ह्या सर्व धकाधकीच्या काळामध्ये आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे आपलं चक्र ॲक्टिव्हेट करायला आपण विसरत आहोत का? हो का? मग हे ॲक्टिव्हेट कसे करतात हे तुम्हाला माहिती आहेत का? नाही असं काय म्हणताय? आपल्याकडे एस पी एज्युकेशनमध्ये चक्रा मेडिटेशनचा कोर्स जो अवेलेबल आहे, जो तुम्ही 2 दिवसांमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिकू शकता, आणि तुमचे सर्व 7 चक्राज ॲक्टिवेट करू शकता. युअर होल बॉडी विल गेट ॲक्टिवेटेड अँड यू विल बी एबल टू सक्सीड इन युअर लाईफ 101%. येस यू कॅन. जर मी इतक्या सर्व ॲक्टिव्हिटीज करू शकते, सकाळी 5 वाजता उठून 6 वाजता वॉकला जाऊ शकते, 5 ते 6 अभ्यास करते, आणि नंतर मग 6 ते 7 मी वॉक करते, कधी 7 ते 8 असं कधी कधी होऊन जातं, ओके. आणि मग घरी आल्यानंतर माझ्याजवळ लवबर्ड्स आहेत आणि फिश आहेत, त्यांची थोडीशी केअर वगैरे करावी लागते, ते सर्व मी करते. आणि ते सर्व झाल्यानंतर मी पुन्हा एकदा जेवणाच्या तयारीला लागते, आणि मग जेवण करते, म्हणजे मग 2 वेळेचं जेवण मी व्यवस्थित बनवते, आणि डबे वगैरे व्यवस्थित कॅरी करून मी एस आर सीला जाते, केळकर कॉलेज, जे मुलुंडला आहे, ओके. सो अशा सर्व ॲक्टिव्हिटीज करून पुन्हा एकदा लॅबमध्ये वर्क करून मी पुन्हा एकदा आपल्या काय म्हणूया आपण एस पी एज्युकेशन्समध्ये पुन्हा एकदा येते, आणि ही व्हिडिओ आता ही दुसरी व्हिडिओ असेल आजची माझी कदाचित. सो विदाउट एनी स्क्रिप्ट, इफ आय कॅन टॉक इन फ्रंट ऑफ द कॅमेरा अँड आय कॅन आस्क यू टू कम अँड जॉईन एस पी एज्युकेशन, सो दिस इज ओनली बिकॉज ऑफ दिस चक्रा मेडिटेशन. सो ऑल द चक्राज आर ॲक्टिवेटेड, आय एम फुल्ली कॉन्फिडंट अँड आय एम व्हेरी शुअर that all of you will definitely love to join SP education as soon as possible. जितक्या लवकरात होईल ना तेवढ्या लवकरात लवकर ॲडमिशन घ्या, कारण आपली हा पूजा कोड आता व्हॅलिडिटी आपल्याला संपत आलेली आहे. जसं मी म्हणाले की हा मंथ एंडपर्यंतच तुम्हाला आपली पूजा 50% डिस्काउंटवाला कोड अवेलेबल आहे. सीट्स पण आता फारच कमी उरलेले आहेत, आणि आता मला वाटत नाही की तुम्ही जर आत्ता घाई नाही केलीत ना तर मग कधी नाही, आज नाही तर कधी नाही, असं तुम्ही विचार करा. काय म्हणूया आपण की म्हणतो ना आपण, चल जे काम उद्याचं आहे ते आज करूया, आत्ताचं आहे ते आत्ता करूया, तर आत्ता नाही तर मग कधी करणार तुम्ही? कळतंय तुम्हाला मी काय म्हणते आहे? आणि बेसिकली चक्र मेडिटेशन काय आहे, काही लोकांना असं वाटतं की काहीतरी सायकोलॉजिकली खेळलं जातं, किंवा असं काहीतरी आपल्याला ध्यानस्थ बसवलं जातं, किंवा श्वसनावरती केंद्रित केलं जातं. मिथ्स खूप आहेत ह्याबद्दलचे, म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल फारसं नॉलेज नसताना सुद्धा तुम्ही लोकांना एक नॉलेज मात्र द्यायला विसरत नाही, ते म्हणजे की बाबा रे ध्यानस्थ बसायचं, डोळे बंद करायचं, काहीतरी एक सॉफ्ट म्युझिक ऐकायचं, मेडिटेशनल म्युझिक, आणि ते म्युझिक तुम्हाला काय करणार आहे, रिलॅक्सेशनचा फील करून देणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हे चक्रज नक्की काय आहेत आणि हे कुठे असतात, यांची पोझिशन काय आहे आणि यांना कशाप्रकारे ॲक्टिवेट करायचं, तर आज मी थोडक्यात तुम्हाला सांगेन हे चक्र मेडिटेशन नक्की काय आहे आणि हे चक्र आपल्याला किती बेनिफिटेड आहेत. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर सिद्धार्थचा गौतम बुद्ध कसा बनला, तर त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का, त्यांचं रहस्य. गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थचा गौतम बुद्ध कसा बनला ह्याची स्टोरी फार लोकांना माहितीसुद्धा नाही आहे. म्हणजे एखादं राजघराणं सुखसंपत्ती धनधान्य सोडून त्याच्यावरती स्वाहा करून एखादा मनुष्य जर काय म्हणूया मोक्षाच्या वाटेवर चालत असेल किंवा शांततेच्या मार्गावर चालत असेल तर त्यांनी काय केलं असेल. आपण म्हणतो की त्यांनी एका झाडाखाली बसून तपश्चर्या केली किंवा त्यांचे, तर त्यांनी आपल्या ह्या जे चक्राज जे आहेत ना ते ॲक्टिवेट केले. हे जे 7 चक्र असे लॉट्स ऑफ चक्राज आर देअर, बट द इम्पॉर्टंट चक्राज आर द 7, द मोस्ट इम्पॉर्टंट चक्राज आर, मी तुम्हाला ही नावं मराठीत आणि इंग्लिशमध्ये सांगणार आहे. सो सर्वात पहिलं जे चक्र आहे ना ते आहे मूलाधार, मूल, मूळ, आपलं मूळ म्हणजे रूट चक्र, ओके. कळलं तुम्हाला? मूलाधार चक्र विच सिम्बॉल काय म्हणूया आपण, रंग म्हणूया, रंग. तर रंग जो आहे ना तो आपला हा लाल रंग आहे,
which is red color. Okay, then what is next? Swadishtan. So Swadishtan, what it does? It does. अरे लेक्चर जॉईन करा ना, एसपी एज्युकेशन कशासाठी बनलंय मग. तर स्वादिष्टान नक्की काय आहे? तर सॅक्रल चक्र. ओके, दिस इज कॉल्ड अ सॅक्रल चक्र आणि दिस इज डिनोटेड बाय दी ऑरेंज कलर. ओके, ऑरेंज कलर कळला तुम्हाला? देन द सॅक्रल प्लेक्सस चक्र इज देअर विच इज कलर इज येलो, त्याला आपण मणिपूर चक्र असं म्हणतो. बरोबर, मणिपूर. नेक्स्ट इज अनाहत चक्र, जे ॲक्च्युली ह्या पिक्चरमध्ये तुम्हाला इतकं क्लिअर कळत नसेल. दॅट इज वॉट आय सेड, इट इज अनाहत चक्र. सो थोडं हार्टच्या जवळपास असतं ते, विच इज कॉल्ड एज हार्ट चक्र. इनडायरेक्टली आपण त्याला हार्ट चक्रच म्हणतो. देन द विषुधा. तुम्हाला माझा आवाज आवडतो? असे बरेच लोक असतील ना, संदीप महेश्वरी, नो नो, देर आर मेनी मोटिवेशनल स्पीकर्स आर इन द वर्ल्ड अँड यू लव देम जस्ट बिकॉज ऑफ वॉट इज द रिझन इन बिहाइंड इट. द रिझन बिहाइंड इट, वी हॅव ॲक्टिवेटेड दिस स्वादिश नॉट थ्रोट चक्रा which we called as a what? Vishuddha chakra. So हे जे चक्र आहे ना, इथे आपली थायरॉइड ग्लँड आहे आणि ही थायरॉइड ग्लँड आमची ॲक्टिवेटेड आहे. प्लस हे थ्रोट चक्र जे आहे ना, इथूनच तर आपला कंठ फुटतो, आपला आवाज येतो आणि तो आवाज तुमच्यापर्यंत पोचतो. सो तुम्हाला ती इथे काळजात भिडतो आणि तुम्हाला काय वाटतं? हां, पूजा पाटील एकदा बोलायला लागली ना की तिचं बोलणं आम्हाला फार आवडतं आणि तिने कधीही थांबू नये असं वाटत असतं. बरोबर की नाही? सो का बरं? कारण आम्ही हे चक्र ॲक्टिवेट केलं सतत बोलून, सतत प्रॅक्टिस करून, मेडिटेशन्स करून, तो या सर्व गोष्टी करून करून ही मेहनत घेतली वर्षानुवर्षाची. आणि ही वर्षानुवर्षाची मेहनत एस पी एज्युकेशन तुमच्यासाठी अगदी माफक दरामध्ये घेऊन आली आहे. मग विषुधा चक्र झालं, थ्रोट चक्र विच ॲक्च्युली हार्ट चक्राचा कलर होता आपला ग्रीन कलर. ओके, विषुधाचा जो कलर आहे तो ब्ल्यू कलर आहे. बरोबर, सो ब्ल्यू नंतर कुठला आहे बरं मला सांगा? थर्ड आय चक्रा. जे इथे तुम्हाला माझ्या टिकली दिसते. सो आपण जे नेहमी बायका किंवा आपण हे टिक्के लावतो, गंधक लावतो, जे काही आपण इथे करत असतो त्याला आपण काय म्हणतो? अंजना. अंजना मीन्स थर्ड आय चक्रा. So what we are doing by pressing this, we are actually activating our third eye chakra. And the last but not the least, jaisa color jo hai na, ha jo color hai third eye chakra cha, it is kind of a dark blue shade madhe asto to, dark blue shade. Ani last, crown chakra. That's this crown is nothing but sahasra chakra, we call it as sahasra chakra. Okay, so understood? पहिलं काय होतं आपलं? पहिलं होता मूलाधार. ओके, नेक्स्ट इज स्वादिष्ठा. देन व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? काय? स्वादिष्ठानंतर मणिपुरी, देन अनाहत, अनाहतनंतर विषुधा, विषुधानंतर अंजना आणि अंजनानंतर आपलं आहे सहस्र चक्रा. तर ही इमेज तुम्ही इथे पाहू शकता, थोडीशी लाईट त्याच्यावर येते त्याच्यामुळे तुम्हाला नीट फारसं दिसणार नाही, पण डेफिनेटली यू विल कम टू नो. म्हणजे मी एक्झॅक्ट पोझिशनचं सांगायला गेलं तर आपला रूट चक्र आहे आपल्या ओटीपोट, बायकांचं जे ओटीपोट आहे तिथे असतं, आपल्या बेंबीपाशी आपलं स्वादिष्ठान असतं आणि हार्ट चक्र तर आपलं हार्टपाशीच असतं. थ्रोट चक्र हे इथे आलं, देन आपलं थर्ड आय चक्र इथे आलं आणि सहस्र चक्र म्हणजे आपलं हा टाळू. सो ह्या आपल्या पोझिशन्स आहेत. आणि कलर म्हणाल तर रेड, ऑरेंज, येलो, देन ग्रीन, ब्ल्यू, देन डार्क ब्ल्यू अँड देन व्हायलेटचे. सो ह्या आपल्या शेड्स आहेत. तुम्हाला हे चक्र ॲक्टिवेट करण्यासाठी यू हॅव टू ड्रीम, यू हॅव टू इमॅजिन दॅट दीज वेव्स, दीज कलर्स ऑफ वेवलेंथ आर कमिंग टुवर्ड्स यू अँड यू आर एबल टू हिअर द साऊंड विच इज व्हेरी पीसफुल. यू आर ॲट द रिलॅक्स पोझिशन्स, काम पोझिशन. नो, यू हॅव नथिंग टू वरी, कसलीच चिंता नाही, काहीही नाही. अशा सिच्युएशनमध्ये ह्या वेवलेंथ, कलर्सच्या वेवलेंथ तुमच्यापाशी येत आहेत. असा जेव्हा ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं, असं जेव्हा तुम्ही विचार करू लागता, त्यावेळा मिळणारी ही जी मनशांती आहे ती दुसरी कुठेही
नाही, शोधूनही सापडणार नाही. सो काय, कसली वाट बघताय? एसपी एज्युकेशन कुठे विचारताय तुम्ही? अहो इथेच तर आहोत, ठाणा स्टेशन वेस्ट, बेडेगाव हॉस्पिटलच्या बाजूला. व्ही एस नेचरकडून म्हणून आपलं नाव आहे. आपण एसपी एज्युकेशन म्हणून नवीन व्हेंचर सुरू केलेला आहे. डॉक्टर संजय शेट्टे स्वतः तुमच्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत आहे, डॉक्टर पूजा पाटील. तर मग काय, चला लवकरच आपली पहिली बॅच सुरू करूया आणि पहिल्या बॅचचा शुभारंभ तुमच्यापासून करूया. सो कॉल ऑन 9987877841. सरांचा नंबर आहे 9930327002. पुन्हा एकदा ऐकायचा नंबर 9987877841. ओके, 9987877841. आणि आपल्या सरांचा नंबर आहे, तो आहे 9930327002. गॉट इट? सो एचपी एज्युकेशन 05@gmail.com हा आपला काय म्हणूया मेल आय डी आहे, ऑफिशियल मेल आय डी. लवकरच आपली वेबसाईटसुद्धा येत आहे, त्याच्यावरही तुम्हाला बरीचशी माहिती मिळणार आहे. सो ह्या माहितीचा आणि एचपी एज्युकेशनचा लवकरात लवकर तुम्ही फायदा घ्यावा आणि लवकरात लवकर ह्या सर्व गोष्टी तुम्ही शिकाव्या असं माझी मनापासूनची इच्छा आहे. कारण ही जी गोष्ट मी स्वतः सरांच्या सोबत राहून जी शिकली आहे, 2016 मी त्यांच्या सान्निध्यात आहे आणि माझ्यात असलेला बदल तुम्ही बघू शकता लाईव. तोही तुम्ही इथे येऊन बघू शकता. माझ्यासोबत शिकलेली व्यक्ती किंवा पूर्ण संपूर्ण ग्रुप, आमचा क्रू, स्टाफ मेंबर्स, ऑफिस स्टाफ्स, एव्हरी वन, माय फ्रेंड्स, माय कलिग्स, एव्हरी वन कॅन सी द चेंजेस इन साईड मी अँड आउटसाईड मी. द फिअरलेस पूजा, हाऊ शी टॉक्स अँड हाऊ शी रिप्रेझेंट्स, द ड्रेसअप, द अटायर, एव्हरीथिंग हॅज चेंज्ड. And the confidence level while talking, no, the hand gesture, the personality development, everything has been changed and the change is required for the survival. And this meditation is also required for the peaceful life. So follow the naturopathy. Nisarga upchar ek vardan tumchyasathi tarnar ahe jar tumhi एसपी एज्युकेशनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि ॲडमिशन लवकरात लवकर घ्या. ह्या महिन्याच्या एंडपर्यंत आपली पूजा हा डिस्काउंटेड कोड 50% डिस्काउंटसोबत तुम्हाला मिळत आहे, याचा लाभ घ्या. धन्यवाद. थँक्यू.